बातमी येते नाशिक मधून. काल नाशिक मध्ये झालेल्या एसटी बसच्या आणि रिक्षाच्या अपघातानं संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला. या अपघातात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात धडक होऊन ही दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. या अपघातात अनेक लोक जखमी देखील झाली आहेत, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते. सौंदाणे देवळा रस्त्यावरील मेशी शिवारात मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याचं म्हटलंय. बस रिक्षाची धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही वाहनं रस्त्याजवळच्या 60 फूट खोल विहिरीचा कठडा तोडून त्यात पडली. विहिरीत रिक्षावर बस कोसळल्यानं रिक्षातील प्रवासी दबले गेले. या अपघातात 26 जण ठार झाले असल्याची माहिती समोर येते. तर या अपघाताचा मोठा आवाज झाल्यानं आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत करायला सुरुवात केली. नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत 20 मृतदेह आणि 20 जखमींना बाहेर काढलाय आणि या सगळ्या जखमींवर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाही, बसचा टायर वगैरे काही फुटला नाही. अति वेगाने असल्यामुळे बस तर टर्न बसला नाही, बस डायरेक्ट विहिरीत गेली रिक्षाला घेऊन. त्याच्यात महिला पुरुष असा कसा समावेश होतो? हो, लेडीज भरपूर प्रमाणात आहे पुरुषांपेक्षा. साधारण किती लेडीज? आतापर्यंत 7-8 लेडीज असल्या पाहिजे. ही जी घटना घडली ती दुपारी घडलेली आहे आणि घटना झाल्यानंतर 108 नंबरला कॉल आला होता. त्या ठिकाणी आपण 8 ते 9 ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी एकदम रश केल्या आल्या. त्यापैकी देवळाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पण 10 पेशंट या ठिकाणी आणलेत. त्याच्यावर उपचार करण्यासाठी तर टीम डॉक्टरांची सगळी आहे. आणि मालेगाव सिव्हिलमध्ये 12 पेशंट गेले आणि ग्रामीण रुग्णालय उमराने त्या ठिकाणी 5 पेशंट, असे 49 पेशंट याच्यामध्ये जखमी झाले होते. यांच्यावर आता उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांची सगळी टीम आहे. हे सगळे रुग्ण जे आहे ते धोक्याच्या परिस्थितीच्या बाहेर आहेत. म्हणजे आता ते सगळे त्यांच्या जीवाला कुणाला धोका नाही. दुर्दैवानं ह्यामध्ये जे काही 7 बॉडी झाल्या त्या मात्र ह्या ठिकाणी त्यांना आणलं त्यावेळेला ऑलरेडी त्या मृत अवस्थेमध्येच होत्या. म्हणजे त्यांना आपल्याला काही करता आलं नाही. आतापर्यंत 7 बॉडीज या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या आणि अजून काही बॉडीज त्या विहिरीमध्ये असण्याची शक्यता जास्त आहे. 8-10 बॉडीज अजून असण्याची शक्यता आहे. कारण त्यामध्ये रिक्षा पण आहे. ते रिक्षा त्या गाडीच्या खाली अजून आहे. आमच्या स्तरावर मी स्वतः आहे. इकडे निवासी वैद्यकीय डॉक्टर पवार साहेब आहेत. आम्ही सगळे पोस्टमॉर्टम आणि उपचाराची वैद्यकीय सुविधा जी आहे ते सगळ्या व्यवस्थितपणे देण्यासाठीचे प्रयत्न आणि नियोजन आम्ही केलेलं आहे, करत आहोत.